मित्रांनो, नीतास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्लाइस ब्रेड पासून ब्रेकफास्ट कसं बनवायचं। हा ही जी रेसिपी आहे ती फार छान आणि टेस्टी असते, तर तुम्ही ही घरच्या घरी एकदा नक्कीच बनवून पहा। तर एक स्लाइस ब्रेड तुम्ही चार लोकांसाठी ब्रेकफास्ट बनवू शकता एक स्लाइस ब्रेड पासून। तर ही रेसिपी तुम्ही नक्की पहा आणि एकदा नक्कीच करून पहा, आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नीतास किचन चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर आपण बनवूया स्लाइस ब्रेड पासून ब्रेकफास्ट। आपली कढई गरम झालेली आहे, आता आपल्याला घालायचं आहे जिरं, दीड चमचा घालायचं आहे, एक चमचा घातलेला आहे, एक चमचा घातलेला आहे मी। जिरं थोडं छान फ्राय झाल्यावर आपल्याला घालायचे आहे हिरवी मिरची, चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते सुद्धा घालूया। आपल्याला लाईट ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त पण फ्राय नाही करायचं आहे। कढीपत्ता घालते, 10-12 कढीपत्ता मिक्स आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। आपला कांदा ब्राऊन झालेला आहे, लाईट ब्राऊन, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। तर आता आपण घालणार आहे टोमॅटो, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चॉप केलेला आहे। छान परतून घेऊया, घालायची आहे शुगर। शुगर घातल्याने थोडा छान टेस्ट येईल। चार चमचे शुगर घालत आहे, आता छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे।
आता घालायचं हळद पावडर, हळद पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा मी घातलेला आहे. पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला मीठ पण याच्यामध्येच वापरायचं आहे. कशाला म्हटलं तर आपल्या ब्रेडला मीठ असतंच थोडं तरी, तर आपण याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करून घेऊया चवीपुरतं. आपल्या स्लाइस ब्रेडमध्ये मीठ असतं आतमध्ये, तर आपण जे कांदा वगैरे घातलेला आहे त्याच्यामध्येच मीठ घालून घ्या. म्हणजे तुम्हाला अंदाजा कळेल की किती मीठ लागेल, जास्त मीठ होणार नाही. आता आपल्याला घालायचं आहे जे स्लाइस ब्रेड आम्ही कट करून ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ब्रेड स्लाइस ब्रेड कट करून घेतलेलं आहे. आपल्याला हे आतमध्ये घालून द्यायचं आहे. नेहमी फुल एक स्लाइस ब्रेड वापरलेला आहे. हा ब्रेडचा एकदा नक्कीच तुम्ही ब्रेकफास्ट करून पहा. मुलांना, मोठ्यांना, सर्वांना आवडेल असा हा ब्रेकफास्ट आहे. एकदा नक्कीच करून पहा, फार छान टेस्ट असतो. तुम्ही पाहू शकता कलर छान आलेला आहे आपल्या ब्रेकफास्टला. परतून घ्यायचं, त्याने करून आपल्या ब्रेडला सर्व जो आपण कांदावर काही वापरलेलं आहे ते सारखं लागेल. आपला ब्रेड ड्राय असतो तर सर्व आतमध्ये जायला पाहिजे, ज्याचा जो टेस्ट आहे तो. आपलं ब्रेकफास्ट रेडी आहे. आतमध्ये घालूया कोथिंबीर आणि छान परतून घेऊया एकदा. त्या ब्रेकफास्ट करायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटं बस आहे आपल्याला. तर आपला ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. मी एक सर्विंग प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते. गॅस बंद करते. आपलं स्लाइस ब्रेड पासून ब्रेकफास्ट रेडी आहे. तुम्ही पाहू शकता छान गरम असा आहे आणि छान असा टेस्ट झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा आणि
आणि मुलांना मोठ्यांना एकदा देऊन पहा, सर्वांना फार आवडेल अशी ही डिश आहे। तर हा ब्रेकफास्ट झटपट होतो, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागतात कट करून ठेवल्यावर। तर आपण काय करायचं, जे सीजर असतं ते आधी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण फोडणी द्यायचं त्याला, म्हणजे कांदा वगैरे घालून। आणि फार छान असं हा ब्रेकफास्ट आहे। आणि पाहुण्यांसाठी तर एक नवीन कसा आहे, तर हा एकदा ब्रेकफास्ट नक्कीच करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट्स करून सांगा, आणि आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माझी रेसिपी शेअर करा, लाईक करा आणि नितास किचन चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद।